राज्यात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कोल्हापुरात कृष्णा नदीच्या सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर आधीच पाण्याखाली गेले. आता हे पाणी मंदिर परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील दुकानदारांनी आपल्या दुकानातील साहित्य हलवायला सुरुवात केली. कोल्हापूर शहराजवळील वडणगे फाट्यावर पंचगंगा नदीचं पाणी आलंय. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर जवळपास 2 ते 2.5 फूट पाणी आता वाहू लागलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार भोगावला महापुराचा जोरदार फटका बसलाय. कासारी नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्यानं बाजार भोगावच्या बाजारपेठेत पाणी घुसलं. कासारी नदीच्या पाण्यामुळे सुमारे 150 अधिक दुकानं पाण्याखाली गेली. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे. पूरपीडितांच्या भेटी घेतल्या आहेत. यावेळी मुनगंटीवारांनी पूरपीडितांच्या समस्या जाणून घेतल्या. सांगलीत मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आलाय. यामुळे कणेगाव भरतवाडी या गावातील घरांमध्ये पाणी शिरलंय. यासाठी नदीकाठच्या नागरिकांना जनावरांसह स्थलांतरित करण्यात आलंय. मात्र नदीतील वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आतापर्यंत 71% पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे मुंबईकरांचा पाणी प्रश्न जवळपास मिटलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढलाय. तुळशी बिहार आणि मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालंय. सध्या सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे. अप्पर वैतरणा धरणात 39% पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं जोर धरल्यानं मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. कोल्हापूर सांगलीसह सीमा भागातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणं 100% भरली आहेत. तर कर्नाटकच्या हुक्केरीमधील हिडकल धरण पावसामुळे 100% भरले. या धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. या विसर्गाची नयनरम्य दृश्य ड्रोननं टिपली आहेत मल्लिकार्जुन भुट्टी यांनी. रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये गवे दिसल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. संगमेश्वरच्या आंबवमधील कालिष्ठी मंदिर परिसरात 5 ते 6 गवे कळपानं फिरत असल्यानं स्थानिक दहशतीत आहेत. या गव्यांनी शेतीसह भाजीपाल्याचं नुकसान केलंय. या गव्यांचा वनविभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मुंबई ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं महामार्गावर अपघात होत आहेत. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक या महत्वाच्या चौकांमधून नागरिकांची वाहतूक सुरू असते. रोज नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कल्याण डोंबिवली परिसरात KDMC कडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली. पावसामुळे डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तर शहर अभियंत्यांकडून या कामाची पाहणी करण्यात आली. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आज रात्री मेगा ब्लॉक असणार आहे. तर उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल. तर हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल. घोडबंदर किल्ला भाड्यानं देण्याचा वादग्रस्त ठराव अखेर मागे घेण्यात आला. मीरा भाईंदर नगरपालिकेनं चक्क घोडबंदरचा ऐतिहासिक किल्ला भाडेतत्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. मात्र शिवप्रेमींनी यात हस्तक्षेप केल्यानंतर नगरपालिकेनं आपला ठराव मागे घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक बॅग, प्लास्टिकचं उत्पादन वापरण्यास बंदी घालण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती DK उपाध्याय यांच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनी यासंदर्भातील एक परिपत्रक जारी केलंय. नवी मुंबईतील मोरबे धरण 74% भरल्यानं इथल्या महानगरपालिका क्षेत्रातील पाणी कपात रद्द करण्यात आली. महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. तर 29 जुलैपासून इथला पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. नंदुरबारमध्ये रेल्वेनंतर आता रस्ते वाहतूकही सुरळीत झाली. पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्याला मोठा फटका बसला. रस्ते वाहतूक तब्बल 10 तासांनंतर सुरळीत झाल्यानं वाहन चालकांना दिलासा मिळाला.
मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीनगरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. आंदोलक आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बसवून यावर चर्चा करू, चर्चेतून जे निष्पन्न होईल त्यानंतर बोलणार असं शरद पवारांनी म्हटल्याचं आंदोलकांनी सांगितलं. दिल्लीत आज नीती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही आज दिल्लीत आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. परभणीत अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संभाजीनगरमध्ये दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पाथरीची जागा शिवसेनेसाठी घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत, त्यामुळेच बाबाजानी हे अजित पवार गटात अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसनं समिती नेमली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे 7 तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे 3 अशा 10 नेत्यांची ही समिती असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली. लोकसभेत मराठी माणसांच्या शत्रूला पाठिंबा देणाऱ्यांना राज ठाकरेंनी एका महिन्यातच भूमिका बदलली हे आश्चर्यकारक असल्याचं राऊतांनी म्हटलंय. संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टीका केली. संजय राऊत कोण आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये, त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही अशा शब्दात देशपांडेंनी प्रत्युत्तर दिलं. हिंदू धर्मियांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी विद्युत दाहिनीचा वापर करावा या राज ठाकरेंच्या भूमिकेवरून नवा वाद सुरू झालाय. एकीकडे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय, तर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेला कडाडून विरोध केलाय. रायगडच्या म्हसळा तालुक्यात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाखांच्या 40 बॅटऱ्या जप्त केल्या. जांभूळ परिसरात मोबाईल टॉवरजवळ काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं कंपनीच्या कर्मचाऱ्याला लक्षात आलं याची माहिती पोलिसांना देण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. सासऱ्यानं जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मुलीनं आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाच्या पोटात चाकूचे वार करण्यात आले, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला 11 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी सासऱ्याला अटक झाली नाही आहे.